नमस्कार मंडळी, 9 सप्टेंबरला ॲपल ग्लो टाईम इव्हेंट 2024 मध्ये ॲपलने iPhone 16 ही सिरीज लॉन्च केली आहे. हे तर तुम्हाला माहितीच असेल. iPhone 16 या सिरीजमध्ये iPhone 16, iPhone 16 Pro, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro Max या मॉडेलसह इतर 4 मॉडेल्सही लॉन्च करण्यात आले आहेत. या नवीन आयफोनची प्री बुकिंग 13 सप्टेंबरपासून सुरू होणार असून याची विक्री 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अर्थात iPhone 16 फीचर्स आणि किमतीबद्दल आपण या व्हिडिओतून जाणून घेणारच आहोत, पण तुम्हाला हवी अशी माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी दीक्षिता राणे, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. आयफोनच्या जेव्हा नव्या मॉडेलची घोषणा होते तेव्हा आयफोनच्या जुन्या मॉडेल्सच्या किमतीमध्ये घसरण होते, त्यामुळे आता iPhone 16 इतक्याच iPhone 15 आणि iPhone 14 किमती जाणून घेण्यात अनेकांना स्वारस्य असेल. चला तर मग आधी iPhone 16 फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात, त्यानंतर iPhone 15 आणि 14 किमती जाणून घेऊयात. iPhone 16 आणि iPhone 16 Plus वैशिष्ट्ये. ॲपलचा iPhone 16 हा एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियम डिझाईनसह बाजारात आणण्यात आला आहे. हा फोन 5 नव्या रंगात उपलब्ध होणार आहे. या फोनला काचेच्या सिरॅमिक शील्डसह मजबूत संरक्षण देण्यात आले आहे. iPhone 16 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, तर iPhone 16 Plus 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. नवीन डिव्हाइसमध्ये ॲक्शन बटन आणि हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल्स देखील देण्यात आले आहेत. ॲपलच्या इनहाऊस 6 कोर CPU आणि 5 कोर GPU सह 3 NMA 18 चिप्ससह त्यांना विशेष ॲपल इंटेलिजन्स फीचर्स देखील देण्यात आले आहेत. आयफोन म्हटलं की अनेकांना कॅमेरा क्वालिटीबद्दल नेहमीच कुतूहल असतं, त्यामुळे आता iPhone 16 कॅमेरा फीचरबद्दल आपण जाणून घेऊया. नवीन कॅमेरा कंट्रोल बटनामुळे वापरकर्त्यांना फोटो क्लिक करणं सोपं होणार आहे. हे बटन दाबल्यास कॅमेरा उघडतो, तसेच टॅप अँड होल्ड केल्यास व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला जाऊ शकतो. यातून झूम करता येऊ शकते. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलसह मुख्य कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलसह अल्ट्रा वाईड लेन्ससह ड्युअल 48 मेगापिक्सल फ्युजन कॅमेरा मिळणार आहे. मुख्य लेन्सचा वापर 2x टेलिफोटो कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स म्हणून देखील केला जाऊ शकतो. या 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. इतके सगळे फीचर्स असलेल्या iPhone 16 किंमत परवडणार आहे का? चला तर मग जाणून घेऊयात. भारतात iPhone 16 128 GB किंमत 79,900 सुरू होईल. त्यानंतर 256 आणि 512 GB स्टोरेजची किंमत यापेक्षा जास्त असेल. iPhone 16 3 वेरियंट लॉन्च करण्यात आले आहेत. 128 GB बेस मॉडेलची किंमत 79,900 सुरू होते. 256 GB मॉडेलची किंमत 89,900 सुरू होते. तर 512 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 109,900 आहे. iPhone 16 Pro Max 159,000 असेल. आतापर्यंत आपण iPhone 16 जाणून घेतलं. आता आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे. iPhone 15 किमतीत किती घट झाली? चला तर मग जाणून घेऊयात. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर iPhone 15 किंचित घट आपल्याला पाहायला मिळाली. आता iPhone 16 लॉन्च झालाय, तर iPhone 15 किमतीमध्ये 10,000 घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जेव्हा 12 सप्टेंबर 2023 रोजी iPhone 15 लॉन्च करण्यात आला होता तेव्हा त्याची किंमत 79,900 इतकी होती, तर iPhone 15 Plus किंमत 89,900 इतकी होती. आता या दोन्ही मॉडेल्समध्ये 10,000 घट झाली आहे, त्यामुळे iPhone 15 किंमत 69,900 इतकी आहे, तर iPhone 15 Plus किंमत 79,900 इतकी आहे. आता आयफोनमधलं आणखी एक चर्चेतलं मॉडेल म्हणजे iPhone 14. सप्टेंबर 2022 रोजी जेव्हा iPhone 14 लॉन्च करण्यात आला होता तेव्हा त्याची किंमत 79,900 इतकी होती, तर iPhone 14 Plus किंमत 89,900 इतकी होती. दोन्ही मॉडेल्सच्या किमतीमध्ये घट झाली असून iPhoneच्या ऑफिशियल वेबसाईटनुसार iPhone 14 किंमत 59,900 इतकी आहे, तर iPhone 14 Plus किंमत 69,900 इतकी आहे. आता जर तुम्ही iPhone 15 आणि 14 खरेदी करायचा विचार करत असाल तर काही विशिष्ट बँकांच्या कार्ड्सवर तुम्हाला कॅशबॅक डिस्काउंट 3,000 मिळू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. जर तुमचे कुटुंबीय मैत्रमैत्रिणी आयफोन घेण्यास इच्छुक असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लोकसत्ता लाईव्हच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.